लिंबाजी नामदेव पाटील या आजोबांचं वय आज 81 वर्ष आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून ते आले आहेत. आजोबा माणके हिअरिंग सर्व्हिसेस मध्ये कशासाठी आले असावेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वयोमानानुसार आजोबांना त्यांचे कान साथ देत नाहीयेत, त्यांना नीट ऐकायला येत नाहीये. यावर उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी कानाला लावण्याचं एक मशीन विकत घेतलं होतं. आज ते मशीन दुरुस्तीच्या निमित्तानं आजोबा या ठिकाणी आले आहेत. यावेळी आजोबा आणि डॉक्टर यांच्यात झालेला संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. कानाचं मशीन बरं वाटतं का? बरं वाटतं. बरं वाटतं. किती वेळ लावता? फक्त बाहेर पडलं तरच लावायचं, नंतर लावत नाही. अजिबात नाही. घरी जायला की बंद करायचं. आणि 3 वाजता मी 12-1 वाजता घरी जातो. त्यावेळेला तेव्हापासून बंद असतं तर सकाळचं 8-9 वाजता उघडत. ऐकायला न येणं हा कुठला आजार नाहीये, तर ही एक अवस्था आहे. महत्वाचं म्हणजे ती कुठल्याही वयात कुठल्याही व्यक्तीला उद्भवू शकते. या इवल्याशा आदित्यच्या बाबतीत तेच घडलं होतं. आदित्याला अचानकपणे ऐकायला येणं बंद झालं, त्यामुळे त्याच्या आईबाबांवर खरोखरच संकट कोसळलं होतं. अशा परिस्थितीत माणके हिअरिंग सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि आज आदित्य एका सामान्य मुलासारखं आयुष्य जगतोय हे पाहून त्याचे आई बाबा आयुष्यभरासाठी समाधानी आहेत. त्याच्या कानामध्ये फ्लूड झाला होता. फ्लूड झाल्यानंतर फ्लूड काढल्यानंतरही त्याचा ऑडिओग्राम चेक केला आम्ही. त्यावेळेला त्याला थोडंसं ऐकायला कमी येतं. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला हेडिंग्स लावलं. मग त्याच्यानंतर तो नॉर्मल मुलांसारखं थोडंसं बोलायला लागला. त्यावेळेला आम्हाला खूप छान वाटलं, खरं हेडिंग लावले ना. त्यावेळेला खूप त्रास झाला की माझ्या मुलग्यात काहीतरी व्यंग आहे असं, त्यामुळे त्रास झाला. तर ज्यावेळेला तो बोलायला लागला ना, त्यावेळेला खूप छान वाटलं. सगळ्यात मोठा आनंद तो होता की तो बोलायला लागला. गेल्या अनेक वर्षात उत्क्रांत होत गेलेल्या श्रवण यंत्रानं ही किमया साधली आहे. हाताळायला वापरायला सुलभ तसंच परिणामकारक अशा श्रवण यंत्रांची श्रृंखलाच आज माणके हिअरिंग सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध आहे. आता डिजिटल याचा अर्थ की याच्यामध्ये मायक्रोचिप असते आणि गोंगाट आपोआप कमी करता येतो. त्याला एक व्हॉल्युम कंट्रोलचं बटन असतं आणि प्रोग्रामिंग बटन ज्याला आम्ही म्हणतो किंवा सेटिंग करणं असं त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि पेशंटला त्यावेळेला जो जाणवतो तो फरक जाणवतो. कानामध्ये घातलं ते बटन दाबलं की शेट्टी वाजते, 2 घंटा वाजतात, अलर्ट मिळतो त्याला. नंतर बॅटरी संपल्याची खूण पण आता या ठिकाणी आलेली आहे. आता हे जे तंत्रज्ञान झालं ह्याच्यामध्ये 2 चॅनेल, 4 चॅनेल, 8 चॅनेल, 16, 24 अशी 48 चॅनेलपर्यंत आता तंत्रज्ञान केलेलं आहे. जन्मापासून बधीर आणि मूक असलेल्यांसाठी देखील हे तंत्रज्ञान वरदान ठरलंय. 9वीत शिकणारा वैभव पाटील हे त्याचंच उत्तम उदाहरण. त्याच्या कानामागे शस्त्रक्रिया करून लावण्यात आलेलं हे यंत्र म्हणजे त्याचा कृत्रिम कानच आहे. त्याला स्पीच थेरपीची जोडही देण्यात आली आहे. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून तो आज छानपैकी ऐकू शकतो, बोलू शकतो. श्रवण शास्त्रातील पॉक्लिअर इम्प्लांटचा हा यशस्वी आविष्कार आहे. 7 वर्षापूर्वी मला ऑपरेशन लागलं होतं. माता व्यवस्थित चांगलं ऐकले ते मावशीकडे गेलं होतं मॅपिंगसाठी. माता मला खूपच व्यवस्थित ऐकले होते आणि तेवढं आवाज वाढले, मग मला चांगलं प्रगती झाले, चांगलं व्यवस्थित ऐकले होते. श्रवण यंत्राच्या वापरापूर्वी बहिरेपणाचं योग्य निदान आवश्यक असतं. त्यात देखील आज मोठी प्रगती झाली आहे. आज अगदी तान्ह्या बाळाची चाचणी घेणं शक्य आहे. ऐकू न येण्याचं प्रमाण किती आणि कशा स्वरूपाचं आहे त्यानुसार श्रवण दोष घालवण्याचे उपाय निश्चित करता येतात. ते करताना मुखातून निघणारा आवाज आणि भोवतालचा आवाज यांच्यात मेळ आवश्यक आहे. ऐकायला येण्याची क्षमता तपासल्यानंतर उपचारांमध्ये नेमकेपणा येतो. हल्लीच्या ध्वनी प्रदूषणाच्या काळात स्वतःच्या कानाची विशेष काळजी घेणं देखील आवश्यक आहे. सातत्याने कानाशी जोरात आवाज असतं, मग ते संगीत असेल, ते तुम्ही इयरबडमधून ऐकत असाल, किंवा सर्वसाधारण आवाजाची पातळी पण वाढलेली असणं, म्हणजे रस्त्यावरचा ट्रॅफिक किंवा यामुळे कानाच्या पेशी थकतात आणि या कानाच्या पेशी थकल्यामुळे हळूहळू त्या निर्जीव होत जातात. म्हणजे वयामानाने येणारा जो दोष जो 60 आपण मानत होतो तो आता जवळजवळ 40 वयाला यायला लागला आहे. आणि हे एजिंग नाही आहे तर हे प्रमाणाबाहेर आवाजाचा होणारा त्रास याच्यामुळे होतं. किंवा अगदी जी तरुण पिढी आहे जे कानामध्ये सतत म्हणजे MP3 किंवा मोबाईलमध्ये हेडसेटच्या साह्याने संगीत ऐकत आहे, त्याचे हे खरे दुष्परिणाम आहेत.
चक्कर येणं हे श्रवण दोषाचं भावंड म्हणावं लागेल. कानातील द्रवपदार्थांच्या हालचालीमुळे चक्कर येते, त्याला व्हर्टिगो म्हणतात. त्याचं निदान VNG मशीनच्या सहाय्यानं केलं जातं. ही सुविधा मानके हिअरिंग सर्व्हिसेसच्या औंध शाखेत उपलब्ध आहे. मानके हिअरिंग सर्व्हिसेस 1984 पासून श्रवण यंत्रांच्या सेवेत कार्यरत आहे. आजवर 50,000 जास्त लोकांना त्यांनी सेवा दिली आहे. हे करत असताना श्रवण दोषाचा न्यूनगंड बाळगण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करण्याचं आवाहन या ठिकाणी केलं जातं. आम्हाला ऐकण्याचा आनंद लोकांना जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, सातत्याने मिळाला पाहिजे आणि कानाचं आरोग्य लक्षात घेतलं पाहिजे. पण दुर्दैवाने जर कुणाला त्रास होत असेल तर त्या ठिकाणी मांडके हिअरिंग सर्व्हिसेस आमच्या शब्दातच आहे, सेवा द्यायला उपलब्ध आहे. आणि सर्व प्रकारच्या वयोगटाकरता, सर्व प्रकारच्या कानाच्या संबंधामध्ये आणि सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत, कारण आम्ही श्रवणयंत्राच्या सेवेमध्ये आहोत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे श्रवण दोष ही एक अवस्था किंवा विशिष्ट गोष्टींचा परिणाम आहे. जसा डोळ्यांना नंबर असतो तसा कानाला नंबर येऊ शकतो हे आपण स्वीकारायला पाहिजे. या समस्येमुळे दैनंदिन जीवनात असंख्य अडथळे येतात, किंबहुना मनसोक्त जगण्याचा आनंद घेताच येत नाही. ऐकण्याच्या आनंदातून हे सारं काही आता शक्य आहे आणि तो देण्यासाठी पुण्यातील मानके हिअरिंग सर्व्हिसेस सदैव सज्ज आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.